आजच्या भागात आपण जाणून घेणार आहोत रंगबिरंगी सगळ्यांना मोहून टाकणाऱ्या या कुरांटीच्या झाडाबद्दल आणि या झाडाचे काही औषधी गुणधर्म। तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात। नमस्कार, मी ओमकार मेसरी तुम्हा सर्वांचं क्रेझी किडा या माझ्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करत आहे। मित्रांनो, वनधन सह्याद्रीचे या माझ्या कोकण ब्लॉग मार्फत सह्याद्रीची संपत्ती आणि जो काही सह्याद्रीमध्ये लपलेला खजिना आहे तो उलगडण्याचा आम्ही काहीसा प्रयत्न करत आहोत। तर आमचा हा प्रयत्न तुम्हाला जर आवडत असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तसेच बाजूला असलेलं बेल आयकॉन प्रेस करा ज्याच्यामुळे नवीन व्हिडिओ अपलोड करतात तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल। तर चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। कोरांटी किंवा कोरांडी किंवा वज्रदंती असंही जिला संबोधलं जातं ही भारतात आढळणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे। ही वनस्पती ॲखॅथेसी कुळातील असून हिचे शास्त्रीय नाव बार्लेनिया प्रियोनिटिस असं आहे। मध्यम उंचीचे हे बहुवार्षिक फुलझाड असून याच्या खोडावर काटे असतात, म्हणूनच मूलतः कुंपणाकरता या वनस्पतीचा वापर केला जातो। या वनस्पतीच्या फुलांमध्ये विविधता आढळून येते, म्हणजे फुलांचा रंग हा पिवळा, निळा, जांभळा, गुलाबी, पांढरा असा वेगवेगळ्या प्रकारांमध्ये आढळून येतो। फुलाच्या तुऱ्यावरती तसेच संपूर्ण वनस्पतीच्या खोडावरती लहान लहान काटे आढळून येतात। या फुलांना फारसा सुगंध नसतो, परंतु त्यांच्या विविध रंगांच्या छटांमुळे तसेच पांढऱ्या गुलाबी रंगाच्या उधळणीमुळे सगळेच जण यांच्याकडे कसे आकर्षित होतात। लांब देठांमुळे यांचे गजरे, हार तसेच वेण्याही करता येतात, त्यामुळे महिला वर्गांचा कोरांटीची फुले हा एक वेगळा आवडताच विषय आहे। कोरांटीचे झुडूप हे 1 ते 1.5 मीटर उंचीपर्यंत वाढते। याचे खोड हे इथे दाखवल्याप्रमाणे काटेरी असून या वनस्पतीच्या फांद्या या चौकोनी आकाराच्या दिसून याच्या खोड व फांद्या या मजबूत आणि मऊ असून रंगाने थोड्या करड्या व राखाडी असतात। याची पाने ही हिरवट लांबट असून याच्या बगलेत हे अशा प्रकारे छोटे छोटे काटे दिसून येतात। फुले ही खालच्या भागात पानांच्या बगलेत येतात किंवा याप्रमाणे फुलोऱ्यात तुऱ्याप्रमाणे एकत्र येत। फुले नाजूक, रंगबिरंगी आणि नरसळ्याप्रमाणे असून त्यातून लांब पुंकेसर हा बाहेर आलेला असतो। जांभळट, निळी आणि पांढरी फुले असलेले ही प्रकार आढळून येतात। फुलांच्या रंगावरून या वनस्पतीच्या 4 जाती या ओळखल्या जातात। कोरांटीचे जे फळ असते ते लंबवर्तुळाकार, लांबट, चोचीसारख्या आकाराचे असून ते द्विबीज असते, तसेच बिया या रेशमी आणि केसाळ असतात। कोरांटी ही वनस्पती प्रामुख्याने बागेत फुलांसाठी, शोभेसाठी किंवा कधी कधी ती कुंपणांसाठी सुद्धा वापरली जाते। आशिया आणि आफ्रिका खंडातील उष्ण भागात कोरांटी या वनस्पतीला वज्रदंती असंही नाव आहे। भारतात कोकण, दख्खन पठार आणि गुजरात या भागातही या वनस्पतीचा प्रसार झालेला आपल्याला दिसून येतो। तर अशी ही आकर्षित रंगबिरंगी बहुवार्षिक कोरांटी ही वनस्पती आयुर्वेदिक सुद्धा असून तिचा औषधोपचारासाठी सुद्धा वापर केला जातो। तर ते काय उपाय आहेत हे याची सुद्धा आपण आता माहिती घेणार आहोत। तर या वनस्पतीच्या मुळांचा लेप हा केसतूड आणि ग्रंथीयुक्त सुजीवर लावतात। हालणाऱ्या दातांसाठी याचा जो काढा बनवला जातो त्याच्या गुळण्या करतात। तर याची जी वाळलेली साल असते ती डांग्या खोकल्यावरही उपयोगी आहे। खोड आणि पाने ही खोबरेल तेलामध्ये उकळून याचे बनवलेले औषधीयुक्त तेल हे जखमेवर लावतात। तर पानांचा रस पावसाळ्यात पायांना भेगा पडू नये म्हणूनही लावतात। तर अशा प्रकारे कोरांटी ही आपल्या परिसरामध्ये आढळणारी एक आयुर्वेदिक रंगबिरंगी फुलांमुळे सर्वांची आवडती
आकर्षक वनस्पती आहे. अशाच प्रकारच्या निरनिराळ्या वनस्पतींची माहिती घेण्यासाठी किंवा सह्याद्रीमधील खजिना शोधण्यासाठी क्रेझी किडा चॅनलला सबस्क्राईब करा, तेही मोफत. तर जर तुम्हाला आजचा भाग आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.